मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळू नये यासाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही पुढारी प्रयत्नशील आहे. सरकारने आमचा अंत पाहू नये. तात्काळ जायकवाडीचे उर्वरित धरणातून पाणी सोडावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू लागेल, असा इशारा सत्ताधारी व शिवसेनेचे प्रवक्ता तथा छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला. त्याला हायकोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे की मराठवाड्याला जे हक्काचं पाणी ते मिळायला पाहिजे, परंतु काही राजकीय पुढारी जाणून बुजून मराठवाड्याला पाणी मिळू नये या भूमिकेत आहे. आज जायकवाडीमध्ये जवळपास 46% पाणी आहे. 46% पाणी साठा हा 2 महिन्यामध्ये तो खाली तळाला जाणार आहे आणि हा येणारा उन्हाळा हा पूर्णपणे मराठवाड्याचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आमची जी काही वारंवार मागणी आहे की आम्हाला पाणी हक्काचं आमचं द्या, कोर्टाच्या निर्णयानुसार पाणी द्या, त्यासाठी आमची माहितीप्रमाणे कोणी कोर्टात गेलेलं आहे. आमचेही वकील, मी स्वतः वकिलांना कन्सल्ट केलं, कॉन्टॅक्ट केलेला आहे. सोमवारी आम्ही आमच्यातर्फे तिथं एक ॲफिडेविट ज्याला कॅव्हिएट दाखल करणार आहोत आणि मंगळवारी जी तारीख आहे हायकोर्टामध्ये त्यासाठी आमची वकिलाची टीम उभी राहणार आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांशी आणि सीएम साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की जे तुमचं हक्काचं पाणी आहे तुम्हाला मिळेल. मुळामध्ये प्रश्न असा आहे की दरवेळेला आम्हाला ह्या पाणी प्रश्नासाठी भीक का मागावं लागते, हा आमचा बेसिक प्रश्न आहे. आम्ही तुमचं काहीच मागत नाही, कुणाचं आम्हाला काही नकोय, परंतु जे आमचं आहे ते जरी आम्हाला देत नसाल तर यावर आंदोलन उभं करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. कोणत्याही पक्षाचा नेता असो, कोणत्याही राजकीय पक्षाचा पुढारी असो, कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार असो, आम्हाला सर्वांना एकत्रित होऊन या पाण्या प्रश्नावर आता लढा करावा लागेल. मी सरकारकडे माझी भूमिका मांडलेली आहे, परंतु या भूमिकेला न्याय द्यायचं काम सरकार करतेच आहे. परंतु या पाण्यासाठी जे काही आडवे येत आहेत त्यांनाही महा इशारा देतोय. जे आज तुम्ही म्हणता की कोकणाचं पाणी वळवून आम्ही मराठवाड्याला देतोय, खऱ्या अर्थानं तिकडे जे दोन धरणं बनणार आहेत त्याचा उपयोग आम्हाला 0% होणार आहे. म्हणजे नाव मराठवाड्याचा, फायदा इतरांना, हे जी काही डबल गेम पॉलिसी जी चाललेली आहे त्याला आमचा सक्त विरोध आहे. त्या ठिकाणी बनणारे दोन धरणं बनूच नाहीत ही आमची मागणी असणार आहे. दरवेळेला या मराठवाड्यामध्ये जे काही आंदोलनं होतात, जे काही शेतकऱ्यांचे आत्महत्या होतात, याला सर्वात महत्वाचा जो काही जर प्रश्न असेल तर तो पाणी आहे. जर मुबलक पाणी या शेतकऱ्यांना जर मिळालं, इतरचा शेतकरी जर थोडा सदन झाला तर तो इतर बाबीकडे लक्ष न देता आपल्या शेतीचा उद्योगाला कसं चांगलं डेव्हलप करता येईल याकडे ते लक्ष देत आहे. म्हणून माझी सरकार हात जोडून विनंती आहे, आता या पाणी प्रश्नावर आमचा अंत पाहू नका, नसता आम्ही सर्वजण याच प्रश्नावर एकत्रितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक वेळेस जेव्हा पाणी मराठवाड्यात दुष्काळ येतो, पाणी सोडण्याचा विषय येतो, त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते मंडळी आंदोलन करतात, त्यावेळेस सुद्धा आंदोलन करतात. आता बैठकीत निर्णय सुद्धा झाला आहे पाणी सोडण्याचा, तसा आदेशही निघाला आहे, पण आदेश निघाल्यानंतर सुद्धा पाणी सोडलं जात नाही. बैठक घ्यायची गरजच काय, यासाठी बैठक घ्यायची गरज नाही. हायकोर्टाचे डायरेक्शन डायरेक्ट दिलेले, तुम्हाला हायकोर्टाने सांगितलेलं आहे, तुम्हाला बैठक दरवेळेला घ्यायची आवश्यकता नाही. या बैठकीच्या नावावर जाणून बुजून पाणी उशिरा सोडता कसं येईल याकडे लक्ष असतं. मी पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना सांगणार आहे की तुमच्या हक्काचं आम्ही काहीही मागत नाही, आम्हाला नकोय ते, जे आमचं आहे तेच आम्हाला द्या. आम्ही तुमचा कधीही आमची भावना नसणार आहे. मराठवाड्यातील लोक हे अत्यंत संयमाने वागणारे लोक आहेत. इतरांचं घेणं हे आमच्या स्वभावात नाही. जे आमचं आहे तेच आम्हाला मिळावं ही आमची मागणी. पण आता तुम्ही जर आता पाणी सोडण्याची मागणी होते पण आता पाणी सोडलं जात नाही, पुढची दिशा कशी असणार, आंदोलनची दिशा काय असणार, तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करा, नेमकं कसं असणार? आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. मी पूर्वी स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये कोणतंही राजकारण आम्ही आणणार नाही. काही लोक जे हटवादीपणे आपलं भागाकडे मी नेतृत्व करतो या कुमकुमीत राहून इतरांवर जर अन्याय करत असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. आम्ही सरकारच्या विरोधात नाहीत, आम्ही त्या लोकांच्या विरोधात आहोत. म्हणून सरकारला आम्ही विनंती केलेली,
आम्हाला रस्त्यावर येण्यासाठी तुम्ही वेळ देऊ देऊ नका, आमचं हक्काचं आम्हाला द्या, एवढीच विनंती आहे. पण सिद्धार्थ साहेब, मराठवाड्याचं राजकीय नेतृत्व यावर कधीच काही बोललेलं नाही, मात्र पाणी सोडायची वेळ आली तर उत्तर पश्चिम महाराष्ट्र नेतृत्व सगळे पक्षाचे मतभेद उठून एकत्र येतात. मराठवाड्यात असं का दिसत? मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जरी आमदार असले, नेते जरी असले, तरी या प्रश्नावर सर्व एकत्रित यावेत अशी आमच्या सर्वांची भूमिका आहे. परंतु आपापल्या दिशेने जायचा जर एखाद्याने मार्ग स्वीकारला तर ही जी फाटाफूट आहे याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील काही नेते घेतात. ते लोक एकत्र येतात त्यांचं अभिनंदन, परंतु आपण एकत्र आलं पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे. पक्षीय राजकारण बाजूला सोडा, तुम्हाला आता आपल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला पाणी द्यायचं, त्याला जिवंत ठेवायचं. दरवर्षी 18 ते 20 हजार शेतकरी आत्महत्या करतात, त्याला कधीतरी आपण वाचवणार आहोत का? कधीतरी त्यांच्या बाजूने उभं राहणार आहोत का? तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती करतो की आपण सर्वजण आपला पक्षीय मतभेद बाजूला ठेवा, निवडणुकीमध्ये आपण त्या मतभेद काढू, परंतु आजच्या घडीला आपल्याला पाणी प्रश्नावर एक यावं लागेल. सर्वजण एकत्र या, नेतृत्व कुणीही करा, परंतु एक यावं अशी त्यांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे. बाकी राजकारण नको जात, राजकारण नको जात, आज नको सर. भेटी फोकट पाणी. चला सुधीर एक म्हणतो आपण.